कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हे माझ्याकडचे संभ पैसे, आज पुतुरची पी धागे. माझ्याकडे एवढेच पैसे आहेत. हे माझे खर्चातले काही किडूक मिडूक साठवलेले पैसे आहेत. माईने मला जेवढे दिले तेवढे सगळे मी आईला द्यायचे. आणि हे हे माझ्या खर्चातून शिकलक राहिलेले आहेत, एवढेच आहेत. मोजे किती आहेत ते बघ. तुमच्या फॅमिलीचं बरं आहे, घरात नाही दाना, गाव भर धिंगाणा. अहो तोंडावर सणवार आहे, याला काय म्हणतात माहितीये का? दात करून कधी बी पोट भरत. त्या सोडून याने काय होत नसत. जयंती, हे पैसे आपूसाठी आहेत. आणि माझ्यासाठी काय आहे सांगा ना. या घरची सून आहे ना मी. काय माझ्यासाठी? कोट्टलवारांच्या घरची पोरगी आहे मी. हे एवढे पैसे ना असे तांदरमध्ये देऊन टाकतो आम्ही. अगं जयंती, काय काही तो बघचा बाई. आपूला गरज आहे त्याची. मला बी लई गरज आहे सासूबाई याची. लग्न किती वर्ष झाली सांगा. केला काय तरी दागिना तुम्ही? माझ्या मेहनतीनं माझ्या डोक्यालिटीनं परवा एक नेकलेस आणला होता ना मी. काय केलं, काय केलं या सावळीनं? देऊन आली तो परत. कसा घालणार मना गळ्यात तो नेकलेस? धोंडा बांधलाय ना एवढा. बस जयंती बस. आला का तुमचा डायलॉग? बस जयंती बस. जयंती हा तमाशा आधी थांबव आणि आताच्या आता पैसे परत कर. नाही देणार मी पैसे बिशे काही. हा नाही दादा. सारंग आणि अस्मितची पत्रिका जुळतीये. पण आता कसं आहे ना, लवकरात लवकर लग्नाच्या दिशेने वाटचाल सुरू व्हायला हवी. म्हणजे रस्ता अगदी मोकळा आहे. जणू काय आपल्यासाठीच बांधून ठेवलेला आहे. फक्त लवकरात लवकर त्या वाट्याने जायला हवं, बाकी काही नाही. रस्ता कितीही मोकळा असला ना तरी त्यावर काटे मी पसरवणारच. बघा किती पत्रिका बघायच्या तेवढ्या बघा. आपण इथे सगळेजण जमलोच आहोत तर मग पुढची तिथी सुद्धा बघून घेऊया ना. म्हणजे अस्मिच्या घरच्यांना तसं कळवायला. मेहंदळ्यांच्या घरचं कार्य आहे, तयारीसाठी वेळ कमी पडायला नको. काय ऐश्वर्या बोल, तुला बोलावंच लागेल. नंतर आत्ता लग्नाचे लाडू आणि एका वर्षाने बर्फी खावी लागेल. गुरुजी, तुम्ही सारंगची पत्रिका नीट पाहिली आहे ना? सॉरी, पण तिलोत्तमताई, या घरात यांना असा प्रश्न कधीच कुणीही विचारलेला नाही. असू दे, बोलू दे त्यांना. बोला ऐश्वर्याताई. ऍक्च्युली माझ्या माहेरचे एक ॲस्ट्रॉलॉजर आहेत, शिवशंकर वीर पाठकजी. बर. त्यांना सारंगची पत्रिका दाखवलेली आणि त्यावर त्यांनी मला काहीतरी वेगळं मत दिलं म्हणून मी. काय म्हणाले ते? त्यांचं असं म्हणणं आहे की सारंगच्या पत्रिकेत दोष आहे आणि लग्नाआधी त्याचं निवारण करावं लागेल. एक एक मिनिट ऐश्वर्या, तुला आपल्या जगन्नाथजींवर विश्वास नाहीये का? अगं इतकी वर्ष आपल्या कुटुंबाचा सल्लागार आहेत ते. असू दे असू दे. नाही पण ते काही हरकत नाही. अहो तुम्हाला जशी काळजी आहे सारंगची, मला जशी काळजी आहे मेहंदळे कुटुंबाची, तशी त्यांनाही असणारच की सारंगची काळजी.
आणि मला ना मेहेंदळी कुटुंबातलं हेच खूप आवडतं. काही हरकत नाही. बर ऐश्वर्याताई तुमचा मुद्दा कसं आहे ना, हे जे ज्योतिषशास्त्र आहे किंवा ज्योतिष विद्या जी आहे ती खूप पसरलेली आहे, अनंत आहे. म्हणजे त्यामध्ये भोराशास्त्र आहे, संहिताशास्त्र आहे, आणि जर थोडं उत्तरेकडे गेलं तर तिथे लाल किताब म्हणून एक पद्धत आहे. थोडाफार फरक हा असतोच आणि तो पुढेही राहीलच. आपण एक काम करू, आपण ना कर्जतला एक शिवमंदिर आहे, उत्तम असा नदी घाट आहे तिथे, आपण सारंची शांत तिथेच करू. बाकीचे संस्कारही तिथे केले जातात आणि खूप उत्तम सगळं पार पडतं, त्यामुळे काही प्रश्नच राहणार नाही. नाही पण हे आपण लवकरात लवकर करूया, म्हणजे तुम्हाला जर का हे सगळं पटत असेल तर. कारण हे माझ्या लेखाच्या पत्रिकेत दोष वगैरे म्हणजे मला हे झेपतच नाही अजिबात. शांती शांती तिलोत्तमाबाई. अहो सारंगच्या ह्या शांतीनंतर त्याच्या पत्रिकेतले दोष दूर होतीलच. शिवाय ऐश्वर्याताईंच्या मनातल्या शंकाही दूर होते. पण तिलोत्तमाबाई एक अट आहे, पूजा ब्रह्म मुहूर्तावरच व्हायला हवी, बाकी काही नाही. बर आता मी निघतो, माझे क्लायंट्स वाट बघत असतील. येतो. थँक्यू थँक्यू. ऐश्वर्या काय होत आहे? मॉम आय एम रिअली सॉरी. सारंगचं लग्न आहे म्हटल्यानंतर आय वॉन्टेड टू एन्शुअर की सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत, आणि म्हणून माझ्या माहेरचे जे ॲस्ट्रॉलॉजर आहे त्यांना पत्रिका दाखवली. फक्त सांगायचं राहून गेलं. हा मग घरात गडबड एवढी होती. ठीक आहे, हरकत नाही. आता हे केलंच आहेस तर लेट सी दिस ॲज अन अपॉर्च्युनिटी. सारंग आपण दरवर्षी दिवाळी पहाटचा गाण्याचा कार्यक्रम इथे करतो ना, सो यावर्षी इथे न करता तो यंदा आता तिथे करूया आपण. चला लागा तयारीला. कुठे कुठे सयायचं करून पटपट खाऊ म्हणायचं. हा मटेरियल श्रीकांत, आपण एखाद्या क्लायंट साठी इतका वेळ वाट बघितल्याचं तुला शेवटचं कधी आठवत आहे? आणि मोहन, जर त्यांना आपल्या वेळेची किंमतच नाहीये तर आपण त्यांच्याशी डील का करतोय? सॉरी बहिणी, आपल्याकडून सगळे पेपर रेडी आहेत. मिस्टर कामत आले ना की फक्त सिग्नेचर एक्सचेंज करायचे. हो, आदित्यसाठी महत्वाचे पाहुणे घरी येणार आहेत आणि त्यांना रिसीव्ह करणं मी महत्वाचं आहे तसा शब्द दिलाय मी गुरुजींना. हो पण ही मीटिंग आधीच प्लॅन झाली होती आणि खूप मोठी डील आहे. आईला तू टेन्शन नको घेऊस, इथली सगळी कामं आटोपून आपण पोहोचू वेळेत. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.